बावनकुळेंच्या या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती सगळ्यात अजब होती. कार्यकर्त्यांशी बोलताना आपण व्यंगात्मक बोलतो असं अजब वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. पाहूयात नेमकं फडणवीसांनी काय म्हटलेलं आहे. सर, बावनकुळेंचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पत्रकारांसंदर्भात. मला असं वाटतं की बावनकुळे काय म्हणतायत आणि त्याचा काय अर्थ निघतो आहे या दोन गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. तशा प्रकारचा बिलकुल अर्थ काढण्याचं कारण नाही. दुसरं, अनेक वेळा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असताना काही गोष्टी आपण थोड्या व्यंगात्मक बोलतो, त्या गोष्टी त्या अर्थाने घ्यायच्या नसतात. मला असं वाटतं की बावनकुळेंच्या मनात कुठेही अशा प्रकारचा विषय नाही, त्यामुळे त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी करणं अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टीवर जे एक आता ज्या परिस्थिती भारतीय जनता पार्टी समोर उभं राहतात, हे भारतीय जनता पार्टीला कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. कुठेतरी मी बघितलं एक व्हिडिओ क्लिप आली की भारतीय जनताच्या कार्यकर्त्याला अक्षरशः काठ्या घेऊन लोक मागे लागले. रोज वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे लोक कशा पद्धतीनं वागत आहेत. आणि म्हणून बावनकुळे साहेब, पत्रकारांना चहा पान घ्या. पत्रकारांना चहा पाण्यावर बातम्या किंवा काही आपलं काम थांबवता येतं का, हा माझा प्रश्न पत्रकारांनाही राहील आणि भारतीय जनता पार्टीला राहील. जे पत्रकार भाजपच्या विरोधी बातम्या देतात त्यांना चहा पाजा, त्यांना ढाब्यावर न्या, अशा प्रकारचा सल्ला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला दिला आहे. याचा अर्थ काय आहे की पत्रकारिता जी लोकशाहीचा चौथा स्तंभ समजली जाते, त्याच स्तंभच्या स्तंभाला उखाडण्याचं काम आता भारतीय जनता पार्टी करणार आहे. अहो, तुम्ही लोकशाहीत आहात, लोकशाहीमध्ये विरोधी मतला देखील स्थान असतं, त्याला त्याचा आदर केला पाहिजे. परंतु विरोधी विचारायचा, विरोधी वक्तव्याचा आदर भारतीय जनता पार्टी करू शकत नाही, कारण ते मुळातच लोकशाही मानत नाही, हे बावनकुळेंच्या वक्तव्यावरून आता स्पष्ट झालेलं आहे.